कोणी झालायचं नाही जोपर्यंत ग्राम सेवक आणि पीडीओ सावलीत पोहोचा सावलीत पुढे म्हणा मॅडम थोडस सरपंच माहिती नाही तो सरपंच दहा वेळेस मी याच्यापाशी पाहतो जोपर्यंत आम्हाला अडवतीस गावाचं नळ पुरवठा पाणी रोज येत नाही तोपर्यंत आम्ही सरपंचाला इथून कुलूप उघडणार नाही तोपर्यंत आम्ही इथं कोंडूनच ठेवणार आहे त्यांना इथून तोपर्यंत एकही महिला इथून हलणार नाही आणि जी आम्हाला खुलासा पाहिजे इथं जी विहीर केलेली होती पाईपलाईन सायपण केलेली होती त्याचा खुलासा आम्हाला दिल्याशिवाय आम्ही इथून एकही महिला उठणार नाही या ठिकाणी रस्ते सुरेगाव मधील सर्व महिला हंडा मोर्चा घेऊन ग्रामपंचायत रस्ते सुरेगाव येथे आलेले आहेत गेल्या 10 ते 12 दिवस मिळून एकदा पाणी येतं महिन्यातून दोनदा पाणी येतं ते पाणी पुरेसं नाही राहत त्यानंतर त्या पाण्याची तरतूद म्हणून शासनाने 9 लाख रुपये या ग्रामपंचायतीला दिलेले होते त्याच्यात विहीर सायपण केलेली होती ती अद्यापपर्यंत झालेली नाही परंतु ग्रामपंचायतीमध्ये खर्च दाखवून पैसे काढून घेण्यात आलेले तरी त्या पाण्याचा हिशोब त्या विहिरीचा पाईपलाईनचा हिशोब आणि या नळधारकांचा हिशोब या ग्रामपंचायतीने दिला पाहिजे असं या आमच्या सर्वांचं म्हणणं आहे आणि ते दिल्याशिवाय आम्ही या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच यांना कोण सरपंच सदस्य यांना कोडून घेतलेलं आहे जोपर्यंत आम्हाला प्रशासकीय अधिकारी येऊन याचा हिशोब देत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही किंवा यांना सोडणार नाही.